आई वडिलांचे संस्कार, त्याग, समर्पण यातून आपली जडणघडण होते. समाजाचाही त्यात वाटा असतो. पण माता पित्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. त्यांच्या ऋणात राहण्यातच खरा आनंद आहे. आपल्या माता पित्यांच्या समाजाचा विसर पडू न देता चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा सुषमा व संजय चोरडे यांनी घेतलेला वासा कौतुकास्पद आहे, असं मत प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल शेठ मणियार यांनी व्यक्त केलंय. सूर्यत्ता एज्युकेशन फाउंडेशन संचलित बंसीरत्न वेलफेअर ट्रस्टतर्फे रतनबाई व बन्सीलाल चोरडे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. ॲडव्होकेट एस के जैन व कुटुंबियांना पहिला बन्सीरत्न आदर्श परिवार राष्ट्रीय पुरस्कार, तर आशाबाई व रमणलाल लुंकड दाम्पत्यास बन्सीरत्न आदर्श मातापिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. शोभा धारीवाल यांना समाजरत्न, पोपटलाल ओसवाल यांना समाज शिरोमणी, सुभाष ललवानी यांना समाजभूषण, माणिक दुग्गड यांना गुरुसेवा व शेखर मुंदळे यांना मानवसेवा राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. पुरस्काराचं हे 7वं वर्ष होतं. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि उपर्ण असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. यावेळी जैन समाजातील 10वी व 12वीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र, सुवर्णपदक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. बीबीवाडी येथील श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य डॉक्टर लोकेश मुनीजी होते. प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल शेठ मणियार, माजी हवाई दल प्रमुख एअर मार्शल भूषण गोखले, संगीतकार अबू मालिक, ब्रह्मकुमारीचे बी के दशरथ भाई, बन्सीरत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, डॉक्टर किमाया गांधी, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितलिया, प्राचार्य अजित शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. विठ्ठल मणियार म्हणाले, बन्सीलाल व रत्नाबाई माझे जवळचे स्नेही होते. चोरडिया परिवाराचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. नानापेठेत मध्यमवर्गीय कुटुंबात आनंदात वावरणाऱ्या चोरडिया यांनी चांगल्या पदाची नोकरी सोडून पिढी घडवण्याचे काम हाती घेतले. तेही मी अतिशय जवळून पाहिले. आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याचा संजय व सुषमा यांचा उपक्रम स्तुत्य असल्याचं त्यांनी म्हटलं. आचार्य डॉक्टर लोकेश मुनीजी म्हणाले, इथे सन्मानित झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आपले समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सेवेचा सन्मान आहे. एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, समाज आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या लोकांची आज गरज आहे. सूर्यत्ता शिक्षण संस्था नव्या पिढीमध्ये ही भावना रुजवण्याचे काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं. शोभा धारीवाल, ॲडव्होकेट एस के जैन, संजय चोरडिया यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. आई वडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ आम्ही दरवर्षी दसऱ्याच्या आधी पहिल्या संध्येला दसरा यायच्या आधी पहिल्या संध्येला आम्ही बन्सीरत्न नॅशनल आदर्श मातापिता पुरस्कार, बन्सीरत्न आदर्श समाजभूषण पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, समाज शिरोमणी पुरस्कार, मानवसेवा पुरस्कार देत असतो. यावर्षी आपण 2 नवीन पुरस्कार त्याच्यामध्ये ॲड केले आहे. ते म्हणजे आदर्श परिवार पुरस्कार आणि गुरुसेवा पुरस्कार. हे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जे व्यक्ती आपल्याला स्वार्थ न लक्षात परमार्थाकरता काम करत असतात अशा त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींची निवड करून नॉमिनेशन्स मागून आमच्या कोर कमिटीतर्फे आम्ही त्यांना सन्मानित करतो. आजचा हा कार्यक्रम 6 ऑक्टोबर 2024 रोजी या बिबेवाडी जैन स्थानकामध्ये हा सादर करण्यात आला आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य डॉक्टर लोकेश मुनीजी, एअर चीफ मार्शल रिटायर्ड भूषण गोखलेजी, विठ्ठल जैन मणियार इत्यादी मान्यवर उपस्थित होते आणि पुरस्कार आम्ही सर्व मान्यवरांना देऊन त्याच्यानंतर गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ज्यांना 90% 80% अधिक मार्क्स 10वी 12वीला ग्रॅज्युएशनला, पोस्ट ग्रॅज्युएशनला, CA CS, ICWA, मेडिकल इंजिनिअरिंग एज्युकेशनला, IIT, IIMs अशा विद्यार्थ्यांनी सन्मानित करून त्यांना पुरस्कार दिला आणि त्याचबरोबर नाना भवानी पेठेमध्ये जिथे आम्ही राहत होतो आधी तिथून ज्यांच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये विस्तार झालेला आहे व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, उद्योगधंद्याच्या निमित्ताने, त्या सर्वांचं आम्ही गेट टुगेदर करत असतो. त्याच्यामध्ये पास्ट विथ द फ्युचर त्याला म्हणतो आम्ही सूर्य मिलन म्हणतो मी त्याला, फॉर एनरिचिंग असोसिएशन इन स्ट्रॉंग बॉन्डी अशा लोकांचा आम्ही एक मेळावा सादर करतो. तिथे लोकांना भेटण्याची संधी मिळते, जुन्या आठवणींना उजाला मिळतो आणि थोड्या गाण्याचे काही परफॉर्मन्सेस होतात, सिनियर सिटिझन्सना सन्मानित केलं जातं, सर्वांचे बर्थडे सेलिब्रेट केले जातात, सर्वांचे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केले जातात आणि असा एक आनंद सोहळा, आनंदोत्सव आम्ही इथं साजरा करतो. त्यात आपलं मूळ जिथून आपल्याला जन्म झाला, जिथे आपली कर्मभूमीची सुरुवात झाली, जिथे आपल्या आजूबाजूला आणि आजी आजोबा राहिले, त्या जागेत जिथे राहत होतो त्या भूमीकरता आपलं काहीतरी देणं लागतं. म्हणून तिथल्या आठवणींना उजाळा देण्याकरता आणि नवीन पिढींना त्याच्याविषयी माहिती मिळावी या उद्देशाने आम्ही सर्व एकत्रित येतो.
आनंदोत्सव सादर करतो. जसं माजी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा मेळावा असतो अलिमिना मीट म्हणतात आपण त्याला, तसंच आमचा नाना भावानी पेठचा अलिमिना मीट आम्ही हा सादर करतो.